एक व्यासपीठ निर्माण केलेला आहे आणि या व्यासपीठाचा फायदा करून घेतात ते म्हणजे खेळाडू। माननीय श्री राजाभाई केनी यांच्या माध्यमातून हा एक मोठा व्यासपीठ आपल्याला कुर्डूस, कुसुमळे, पोयनाड, शाबाज, लेबी, कोपर इत्यादी आजूबाजूच्या क्षेत्रातील गावांमध्ये हे मोठं असं व्यासपीठ आणि त्या व्यासपीठामध्ये खेळाडूंचा खेळ भरताना दिसत आहे, तो म्हणजे मैदानामध्ये। पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेला। So, back to the match. आपण वळूया मॅच कडे। सेमीफायनल दोन चा हा मुकाबला। पहिला चेंडू किशोरचा अगदी अफलातून पाहायला मिळालाय, वॉल्बिगन पाहायला मिळते। वॉल्बिगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं आणि ती सुरेख सुरुवात पाहायला मिळाली सावित्री इलेव्हन तिनवरा संघाचा कॅप्टन किशोर नाईक याच्याद्वारे। किशोर नाईक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपल्या संघाला लीड करत असताना पॉवर प्ले मध्ये जोखमीच्या ओव्हरची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या शोल्डरवर घेऊन गोलंदाजी करतोय। क्या बात है, फैंटास्टिक बॉलिंग, अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय, अप्रतिम मारा पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला अक्षरशः गोलंदाजी करत असताना झुंजावलेलं आहे ते गोलंदाजी करणारा गोलंदाज किशोर याने। कृपया समोर शांतता बाळगायची आहे। येथे आपण पाहतोय रिक्स घेतली होती, बॅटची एज लागली आणि त्यानंतर मात्र अगदी अफलातून जाईल। विकेट नंबर फर्स्ट डाउन, बिग ब्लो फॉर टीम वादळ क्लब शहाबाद। ओहो क्या बात है, मोटा मासा गळा लागला है रसिक पाटील। बॅक टू द पवेलियन, आनंद आपण पाहतोय तिनवीरा संघाच्या गोट्यामध्ये उत्साहाचं वातावरण। प्रीतेशला नक्कीच ही कॅच नाही घेतली तर मॅच घेतले, कारण मोठा मासा गळाला मिळालेला पाहायला मिळतोय तो म्हणजे रसिक पाटील, ज्याची आपण तारीफ केली होती। एका बाजूला जर तो खंबीरपणे उभा राहिला तर मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे, त्याच्यामध्ये ताकद सुद्धा आहे आणि ह्या क्षमता आणि ताकद मात्र जात आहे आपल्या तंबूच्या आश्रयाला परत। आणि एक प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे, जर षटकार तुमच्या बाजूला आला आणि मैदानाच्या बाहेर तुम्ही जर झेल घेतलात तर तुम्हाला तब्बल मिळणार आहेत 500 रुपये आणि हे 5 पारितोषिक आलेले आहे माननीय श्री विकास विळकर यांच्यातर्फे। कॅच घ्या, झेल घ्या आणि जिंका तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक। आर यू रेडी गाईज? सावित्री इलेव्हन तिनवीरा संघाची अगदी भन्नाट सुरुवात आपण पाहतोय। गोलंदाजी करणारा गोलंदाज किशोर नाईकची दमदार गोलंदाजी आणि किशोर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेला आहे। किशोरचा हा हॅट्रिक बॉल असणार आहे, कमालीची गोलंदाजी इम्प्रेस केले किशोरने। ओहो क्या बात है, पॉवर प्लेचा ओव्हर आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आपल्या गोलंदाजीचा क्लास, आपल्या गोलंदाजीचा दर्जा अतिशय अफलातूनपणे दाखवून दिला ज्या किशोर नाईकचा खऱ्या अर्थानं अलिबाग प्रीमियर लीग मध्ये अफलातून कामगिरी केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोत्यात आला। त्यानंतर मात्र आपण पाहतोय एक वेगळ्या पद्धतीचं वलय त्याला मिळालं आणि इथे सुद्धा आपण पाहतोय या प्रीमियर लीग मध्ये अगदी अफलातून कामगिरी त्याने केले। शेवटचा चेंडू या षटकातील, क्या बात है,
शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय फक्त एक धाव आलेली आहे। षटक क्रमांक पहिल्याची सांगता झाले, पण जी सुरुवात करून दिले ना गोलंदाज किशोर नाईकने, ती सुरुवात सावित्री 11 तिनविरा संघाला एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स देणारी आहे। कमालीचा आत्मविश्वास गोलंदाजी करणारा संघाचा यावेळी उंचवला असणार, ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये मारा केलाय, सुपर गोलंदाजी, एक्सलंट बॉलिंग, नक्कीच एक्सलंट बॉलिंग प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे सावित्री 11 तिनविरा या संघाच्या या गोलंदाजाच्या माध्यमातून। आणि पाहतोय दोन विकेट पहिल्या षटकामध्ये गेल्या होत्या, आणि हे भव्य दिव्य आणि धिमाकदार आयोजन आपल्याला याची एक संधी निर्माण करून दिली, खेळाडूंना या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, हा व्यासपीठ उपलब्ध करून दिलाय, ते म्हणजे आमचे माननीय श्री राजाभाई केनी यांच्या माध्यमातून। राजाभाई केनी प्रीमियर लीग 2022 हे पर्व पहिले असणार आहेत, हीच मात्र संपलेलं पर्व नाही, पर्व आज संपणार, परंतु ही एक नव्या पर्वाला सुरुवात असणार आहे, आणि हे नवे पर्व सुरू होताना पाहायला मिळत आहे हे 2022 वर्षामध्ये। पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि खेळाकडे। निश्चितपणे कौतुक करावं लागेल राजाभाई यांचं, अगदी चांगला प्लॅटफॉर्म राजाभाई याने राजाभाई प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांना उभारून दिलाय। विवेक गोलंदाजी लाला, पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक होता, असं वाटलं की पुन्हा एकदा कॅच जातोय की काय, कुठेतरी हृदयाचा ठोका चुकला असेल वादळ क्लब शहाबाज संघाच्या, परंतु कौतुक करावं लागेल राजाभाई यांनी जो प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय ना ग्रामीणच्या खेळाडूंना, निश्चितपणे या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून अगदी चांगले चांगले क्रिकेटपटू उदयास येतील आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव रोशन जातील, आणि त्याचं खऱ्या अर्थानं क्रेडिट जाईल ते म्हणजे राजाभाई केनी यांना। फक्त दोनच धावा आपण धाव फलकावर पाहतोय, ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अगदी भरीव असं योगदान दिले, प्रत्येक ओव्हरमध्ये कंजूसी त्याने केले, पहिल्या दिवसापासून त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्य राखले, ज्याने गोलंदाजीमध्ये कन्सिस्टन्सी राखले तो गोलंदाज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती। विवेक पाटीलची गोलंदाजी खऱ्या अर्थानं सावित्री रन तिनविरा संघासाठी या स्पर्धेमध्ये नेहमीच फलदायी आणि त्याचबरोबर लकी सुद्धा ठरले, आणि तोच लकी चाम आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना। आणि राजाभाई प्रीमियर लीग या आजच्या सामन्याच्या बक्षीस वितरण करण्याकरता आज आपल्या इथे खास पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत, ते म्हणजे सुप्रसिद्ध उद्योगपती बुमबुम कंपनीचे मालक नंदकुमार विठ्ठल पाटील यांचं आगमन या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये होत आहे, त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करत आहे। बुमबुम कंपनीचे मालक नंदकुमार विठ्ठल पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, आम्ही राजाभाई प्रीमियर लीग या सामन्यांच्यातर्फे त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। स्वागत स्वागत या सुमनांचे, स्वागत स्वागत या सुमनांचे, स्वागत स्वागत मान्यवरांचे, ईशपद आला सुयोग आला म्हणून आपण येथे आला, भावफुलांच्या अर्पुणी माला मंगल दिन आज उगवला, मंगल दिन हा आज उगवला, प्रेमाने विनयाने सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय उद्योजक श्री नंदकुमार पाटील, नंदकुमार विठ्ठल पाटील निश्चितपणे आपण पाहतोय राजाभाई प्रीमियर लीग ही स्पर्धा आता वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे। खऱ्या अर्थानं संपूर्ण अलिबाग मध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आहे ना अशा स्पर्धेचा आपण थाटमाट पाहतोय। राजाभाई यांच्यातर्फे खऱ्या अर्थानं एक मोठा प्लॅटफॉर्म उभारून दिलाय, पण काय स्ट्रोक केलाय, रिवर्सचा हा फटका मिळवून देईल 6 धावा, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक। जर आपण ही झेल घेतली असतीस तर, आणि राजाभाई केनी यांच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक होतं, असे 700 रुपयाचं पारितोषिक गमावलंय तुम्ही। महेश इज ऑन दी फायर नाव, महेशच्या बॅट मधना फटक्यांची आतिषबाजी, चौफेर होणारी फटकेबाजी कुठेतरी वादळ क्लब शहाबाज संघासाठी अगदी महत्वपूर्ण पाहायला मिळते।
अजून एक सुवर्ण संधी आहे खेळाडूंना, जर तुम्ही 9 चेंडूवर षटकार मारला तर तुम्हाला स्वप्नेश पाटील मेडिकार शाखा प्रमुख शिवसेना यांच्या तर्फे 500 रुपयाचं पारितोषिक आहे। पैशांची खैरात पाहायला मिळते मैदानामध्ये आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा। धावसंख्या नजर टाकली तर धावा झालेल्या दिसतात, त्या म्हणजे 18। क्रिकेटला म्हटलं जातं ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ ग्लोरियस अनसर्टेनिटीज किंवा अनप्रेडिक्टेबल म्हणून ज्या खेळाला ओळखला जातो ना, तेच खेळ आपण पाहतोय। जिथे पहिल्या षटकात किशोरने एक धाव खर्च केली, त्यानंतरच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या, म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा उंचावलेला आलेख आणि धावसंख्येचा इन्क्रीज झालेला ग्राफ आपण पाहतोय। दुसऱ्या षटकामध्ये धावा अगदी झपाट्याने आल्यात आणि त्यामुळे पहिल्या षटकामध्ये संघर्ष करणारा वादळ क्लब शहाबाद संघ दुसऱ्या षटकामध्ये मात्र अगदी मजबूत आणि स्ट्रॉंग अवस्थेत आलाय। आणि वरून आपण आपल्याला समजून येते की ही स्पर्धा खेळत असताना फलंदाज कशा पद्धतीने एफर्ट देत आहेत। पहिल्या षटकात किशोरने खऱ्या अर्थानं अप्रतिम गोलंदाजी टाकली, पण दुसऱ्या षटकामध्ये महेश तरेने जी बॅटिंग केली ना, ती बॅटिंग सुद्धा तितकीच अफलातून आणि त्याच वेळी अप्रतिम होती। हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला, ही खासियत आहे किशोर नाईक याची, अगदी 100% तो मैदानावरती देताना पाहायला मिळतोय। कॅप्टन असताना खऱ्या अर्थानं आपल्या संघाला अगदी चांगल्या पद्धतीने तो एफोर्स देताना पाहायला मिळतोय। अचूक टप्प्यावरती होणारी नियंत्रित गोलंदाजी किंबहुना फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना अंदाज न येणारी गोलंदाजी पाहायला मिळते। राइट मोर द विकेट, चांगला चेंडू पाहायला मिळतोय। बॅक टू द बॉलर हा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळतोय। राजाभाई प्रीमियर लीगच्या फायनल सामन्यामध्ये प्रवेश करायचा आणि समोर उभा असलेला चमचमता चकाकणारा हा विश्वचषक आपल्याला उचलायचा आहे। या एकाच इराद्याने हे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेत। दोन्ही संघाने आतापर्यंत अगदी अफलातून असे एफर्ट दिलेत आणि त्यामुळेच हे दोन्ही संघ आता सेमी फायनलमध्ये येऊन ठेपलेले आहेत। नक्कीच प्रितेश, मला एका बाजूने वाटत होतं आपण मुंग्यांची चाल बघितली तर एक मुंगी ज्या दिशेला जाते तिच्याच मागे सर्व मुंग्या जात असतात। पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की एक विकेट गेली होती, तदनंतर सुद्धा रसिक सुद्धा बाद होऊन परतला होता। मला एक अपेक्षा होती किंवा मला असं मनातून वाटत होतं की आता मात्र एका बाजूने विकेटची ही रेख पाहायला मिळेल, परंतु दुसऱ्या बाजूला एक खंबीर नेतृत्वपणा दाखवलाय तो म्हणजे या शहाबाद संघाच्या खेळाडूंनी। आपली मधळी फळी मजबूत स्थितीमध्ये आहे आणि ती मधळी फळी सुद्धा एक मजबूत प्रकारे खेळ करू शकतो हे दाखवतोय आणि आपला खेळाचा एक टेम्परामेंट पाहायला मिळतो मैदानामध्ये। प्रितेश, चांगला चेंडू, म्हणतात ना सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडून देत नाही, त्या पद्धतीचा हा मुकाबला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांमध्ये जी चढाओढ आहे ना, जी फाईट आहे ना, ती फायनलमध्ये एंटर करण्यासाठी आहे आणि फायनलमध्ये एंटर करण्यापूर्वीचं हे घमासान युद्ध आहे आणि या दमदार बॅटलमध्ये जिंकणार तोच जो येथून आपल्या कामगिरीमध्ये करणार आमूलाग्र सुधारणा। परंतु किशोर नाईकची ही ओव्हर्स पुन्हा एकदा रंग बदलत असताना आपण पाहतोय। क्रिकेटचा हा खेळ ज्याला म्हटलं जातं की कधीही या खेळामध्ये काहीही घडू शकतो, राजाचा रंग आणि रंगाचा राव कधी होईल ते सांगू शकत नाहीये। दोन खेळाडूंची टक्कर, परंतु निश्चितपणे आपण पाहतोय अगदी अफलातून कॅश टिपलाय आणि नशीब बलवत्तर म्हणून खेळाडूला इजा झालेली नाहीये। कॉलिंग कोणत्याही पद्धतीने झालं नव्हतं, पण आलेली ही कॅच अगदी महत्वपूर्ण आणि येथे मात्र कॅश टिपल्यानंतर महत्वपूर्ण खेळाडू जातोय तंबूच्या आश्रयाला। परत एक मोठा हात नक्कीच आपण एका बाजूला पाहतो की थोडीशी दयनीय अवस्था झालेली असताना शहाबाद संघाची, परंतु होप्स म्हणजे आशावाद ही अशी एक गोष्ट आहे की ज्याला एक डेस्टिनेशन नसते की पुढे काय होणार हे सांगू शकत नसतो, पण पुढे जे होणार हे पॉझिटिव्हच होणार आणि ते आपल्या बाजूनेच होणार असं होप्स आणि आशावाद ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच ठेवणार हा शहाबाद संघ। कारण आशावाद ठेवल्याने कोणतेही लक्ष्य साध्य होत असते आणि हे लक्ष म्हणजे 50 ते 60 धावा रचण्याचं लक्ष हे साध्य करण्याच्या दिशेने पुन्हा एकदा पाहायला मिळेल तो म्हणजे शहाबाद संघ। किशोर नाईक अफलातून गोलंदाजी, 11 चेंडू आज आपण टाकल्यात आणि धावा दिल्यात
केवळ दोन धावा परंतु हा फटका गगनाला गवस निखाळणारा डीप मिड विकेटच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी षटकार। नहीं मित्रांनो, झाडाला लागून जर चेंडू तुमच्याकडे आला तर नाही, तुम्हाला डायरेक्ट आकाशातून आलेला चेंडू तुमच्या हातामध्ये पकडायचा आहे आणि तुम्हाला घेऊन जायचं आहे 700 रुपयाचं पारितोषिक। पुन्हा एकदा सज्ज राहायचं आहे, आपल्या दिशेने चेंडू येणारच आहेत कारण हा आहे सेमी फायनलचा सामना आणि अशा रीतीचे फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार। प्रीतिश निश्चितपणे आणि महेश टरे याने जो रिवर्स मारला होता त्या रिवर्स साठी संतोष मित्र मंडळ यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर दोन्ही बाजूने होणारे चांगले एफर्ट्स आणि त्यामुळे या मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळते। आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना दोन्ही संघ विजयासाठी झुंज देताना पाहायला मिळतात। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नव्हे तर मनगटात जोर असावा लागतो आणि तेच पाहायला मिळते मैदानावरती। बाहेर असल्याकारणाने क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू आहे वाइड, हा चेंडू आहे अवांतर। नाव स्कोर मूव्ज ऑन 26। धावा येतात, एका षटकात धावा येतात प्रलय, तर दुसऱ्या षटकामध्ये धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय। दोन्ही बाजूला चढावड पाहायला मिळते आणि अशा प्रकारची चढावड ही आयुष्यात गरजेची असते कारण अशा प्रकारची चढावडच नसेल आयुष्य जर सरळ दिशेला जात असेल तर आयुष्य अत्यंत नीरस दिशेला जातो। मित्रांनो, काय आनंद राहत नाही, दुःख राहत नाही, परंतु आनंद, दुःख, आशा, निशा, निराशा असा खेळ म्हणजेच आयुष्य। आणि मैदानामध्ये सुद्धा असा खेळ आपल्याला खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। पुढे अप्रतिम अप्रतिम मॅच आपण पाहतोय, दोन्ही संघांमध्ये अगदी जणू काही युद्ध लागलेलं आहे आणि त्या युद्धाच्या आविर्भावामध्ये दोन्ही संघ संघर्ष करतात। धाव घेण्याचा नाहक प्रयत्न, सुसाइड विकेट आणि येथे आपली विकेट सॅक्रिफाय केलेली आहे आणि फलंदाजी करणारा फलंदाज जातोय तंबूच्या अश्राला परत। वन मोर विकेट डाऊन आणि हा घात केला जातोय या फलंदाजाचा एकतर्फी धाव घेण्याच्या प्रयत्नातून। डीजे
31 31 आपण धावफल कर पाहतोय एका मागोमागे एक रेग्युलर इंटरस वरने पडणाऱ्या विकेट्स खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या संघावरती दबाव क्रिएट करतात. दडपण आलेलं आहे आणि दडपणाच्या स्थितीखाली फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना आता चांगल्या पद्धतीने बॅटिंग करून दाखवायला लागेल. असं म्हणतात की ज्यावेळी दडपण येतं ना तीच खरी योग्य वेळ असते आपला चांगला खेळ दाखवण्याची. परंतु हा दर्जेदार आणि आपला चांगला खेळ दाखवणार कोण हा सुद्धा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. आता शिवधनुष खांद्यावर घेणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया वादळ क्लब शहाबाद संघ कशा पद्धतीने देईल. पण कौतुक करावं लागेल तीनवीरा संघाचे गोलंदाजांचं. सावित्रीबाई विले तीनवीरा संघाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ना ते पाहता निश्चितपणे ते वरचढ पाहायला मिळत आहेत. हा चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे डिपॅकवर्ड्स कव्हर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी वेलकम षटकार. नक्कीच 6 धावांसाठी चेंडू होता आणि मित्रांनो दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रेक्षकांमध्ये झेल टिपला गेला असता तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं मित्रांनो. परंतु त्या बाजूला एका छोटा मुलाने प्रयत्न केला होता परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला नाही. अशा प्रकारे 6 धाव सुद्धा मिळतात आणि 1000 रुपये सुद्धा जातात. डीजे असते आणि तशा स्वरूपाची बॅटिंग आपण पाहतोय. अमितच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक आला आणि या 6 धावानंतर आपण पाहतोय धावफलकावरती 37 धावा लागल्यात. ओव्हर नंबर 3 शेवटचं षटक. ज्या षटकाला स्लॉग ओव्हर संबोधलं जातं, स्लॉग ओव्हर म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये मोठ्या फटक्यांचा षटक. जोहेबचा पहिला चेंडू वरती हवाई हल्ला हवाई पाहर आणि पहिल्या चेंडू वरती जोहेबचा षटकाराने दणदणीत स्वागत केले. डीजे आणि हरण्याची भीती होती ती म्हणजे या शहाबाद संघाला. परंतु त्याने सुरुवात केली ती म्हणजे विजय कसा मिळवायचा ते म्हणजे आपलं 50 ते 7 धावांचं लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करणार. पुन्हा एकदा जाऊया प्रितेश यांच्याकडे. नेक्स्ट बॉल फटका आलाय चांगला आणि हा चेंडू सुद्धा जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. सेकंड सिक्स इन अ रो. व्हॉट अ फंटास्टिक पीस ऑफ बॅटिंग बाय प्रीतम. चेंडू आणि फलंदाजी करणारा फलंदाज प्रीतम जाईल पॅवेलियन मध्ये परत.
वरिमजदीचे अप डाउन्स आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूपासून आशा निराशेच्या हिंदुळ्यावर झुलणाऱ्या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार ते पाहणं गरजेचं परंतु ज्या पद्धतीने कमबॅक केलेने गोलंदाजाने त्या गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल प्रीतम याची बहरदार आणि उल्लेखनीय गोलंदाजी आपण पाहतोय 49 या धावसंख्येवरती स्कोर बोर्ड स्थिरावलाय 2-2 शेवटचे दोन चेंडू येणार आहे शिल्लक राजाभाई प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय राजाभाई याने खऱ्या अर्थाने एक मोठी क्रिकेट स्पर्धा या ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी निर्माण केले आणि ही स्पर्धा आता यशस्वीतेच्या शिखराला जाऊन पोहोचले किंबहुना सर्वत्र राजाभाईंच्या या प्रीमियर लीगचा बोलबाला पाहायला मिळतोय मैदानामध्ये काहीसा वेगळा घडामोडी होताना पाहायला मिळतात प्लॅनिंग स्ट्रॅटेजी नीती रणनीती आखण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळी अंपायर काहीसा डिसाइडेड करतात एकोणपन्नास धावा आपण धाव फलकार पाहतोय अंपायर्स कमिटी मेंबर प्लेयर्स एकमेकांची चर्चा करतायत आणि हा निर्णय गेलाय थर्ड अंपायरच्या गोट्यामध्ये जोपर्यंत थर्ड अंपायर डिसिजन घेतील ना तोपर्यंत आपण देऊया संधी डीजे मास्टरला आमच्या इथे काही प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत त्यामध्ये आमच्या कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या नीलम प्रसाद पाटील या दरम्यान उपस्थित आहेत तर त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही रसिकाताई यांच्या हस्ते करत आहोत नीलमताई प्रसाद पाटील यांचा सत्कार रसिकाताई यांच्या शुभ हस्ते चालू आमचे स्कोरर मित्र तन्मय कळवतात की वादळ क्लब शहाबाद संघाने 5 खेळाडू 0 या धावसंख्येवर गमावलेत कुठेतरी दबाव दडपण प्रेशर पाहायला मिळतंय या मॅचचा शेवटचा बॉल
एज लागले कॅच होण्याची शक्यता अँड येस ही टेक्स द कॅच अँड वन मोर विकेट जाऊन 49 धावा झाल्यात. दोन धावांची पेनल्टी होती म्हणजे धावा झाल्या 47 आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष सावित्री 11 तीनविरा या संघासमोर असणार आहे. आजच्या इनिंगचा जर कन्क्लुजन आपल्याला हायलाइट सांगायचे झाले, अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. अमित पाटील याने एक बाजू सांभाळून पकडली, परंतु काही डॉट्स बॉल आणि सतत पडणाऱ्या विकेट्स गडी बाद होत गेले इंटरवल्सने. त्यामुळे वादळ क्लब शाबाद संघाने एकूण 49 धावा उभ्या केल्या, परंतु दोन धावांची पेनल्टी म्हणजेच 47 धावा 48 धावांचं आव्हान आहे. एकूण 48 धावा करण्याची गरज आहे ती सावित्री 11 तीनविरा संघाला. पाहूया, 5 षटकामध्ये 30 चेंडू 48 धावा. सलामीची जोडी मैदानात. एकच म्हणेन, समय बडा बलवान, भाग्य बहादुरो का साथ देत आहे. कुणाच्या नशिबात विजयश्री माळ गाळेल पाहूया, थोड्याच वेळात आपल्याला समजेल. सलामीची जोडी मैदान. स्कोरर खऱ्या अर्थाने खेळ पाहिला, खेळामधले अप्स अँड डाऊन आपण पाहिले, कशा प्रकारचे पाहिले आपण. कशा प्रकारचे पाहिले तर मित्रांनो, क्रिकेट कशा प्रकारचा खेळ आहे, राजाचा रंक आणि रंकाचा राजा क्षणार्धात कसा होतो आपण पाहिला. रसिक पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि फलंदाज आहे तो ओमकार. ओमकार व विनोद सलामीची जोडी मैदानात. पाहूया रसिकचा पहिला चेंडू फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती वैयक्तिक. पहिलं सांघिक पहिलं षटक चेंडू हवेत आणि झेल सुटला. खऱ्या अर्थाने चांगला प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा म्हणेन क्रिकेटमध्ये एक परिभाषा आहे मित्रांनो, पकडो कॅचेस जितो मॅचेस. परंतु इथे उलट घडतोय आणि जीवनदान लाभतोय तो ओमकारला. पहिल्याच चेंडूवर एक चांगली संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही ते विकेट किपरला. यष्टीरक्षकाला पुन्हा एकदा रशिक आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर. रशिक यांच्याबद्दल काय सांगावं मित्रांनो, एक गुणवान खेळाडू ज्याचा व्यावसायिक संघ JSW स्टील डोलबी ह्या संघातून हा खेळतो. हा चेंडू आणि त्याचा वादळ क्लब शाबाचा संघ आणि आज आपल्या संघातून चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू करतोय, दोन सलग चेंडू निर्धाव करतोय. एक अष्टपैलू खेळाची छाप कोणी पाडावी तर आमच्या रसिकने. पुन्हा एकदा आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्क पर रसिक.
कशा प्रकारचा खेळ होईल पाहूया पुढीला चेंडू घेऊन हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आणि पुन्हा एकदा प्रतिम हवाई फायर का पाहूया चौकार असतीलकर यांच्या वतीने 500 रुपये राजाबाई केरी यांच्या वतीने 200 रुपये हा चेंडू हवेत चेंडू झेलबाद होतो तो फलंदाज ओमकार कशा प्रकारचा रंजक खेळ आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय राजाबाई केनी यांच्या वतीने क्रीडा शिखरमध्ये 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येकी 200 रुपये विकासभाई निलकर यांच्या वतीने 500 रुपये संदेश पाटील चिखली यांच्या वतीने 300 एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे क्रीडा शिखरकरता सीमारेषेबाहेर षटकाराच्या बाहेर झेल घेण्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याच्याकरता चढावड आहे पाहूया रशिक याच्या हातामध्ये चेंडू आहे कशा प्रकारचा खेळ होईल आपलं वैयक्तिक पहिलं आणि पहिल्या षटकामधील सांघिक पहिलं षटक आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढील चेंडू फलंदाज आहे तो विनोद विनोद आता मात्र बॅकफुटवर जातोय आणि चेंडू खेळून काढतोय डिफेन्स करतोय तो विनोद खऱ्या अर्थाने मित्रांनो राजाबाई केनी यांच्याबद्दल काय सांगावं एक बहुआयामी नेतृत्व कसं असावं पहा मित्रांनो तळागाळाच्या लोकांपर्यंत कसं ध्यान असावं घार इंडे आकाशी लक्ष तिचे पिलांपाशी राजाबाई केनी यांची जर ख्याती आपण पाहिली तर मला एक अभिमानाची गोष्ट मी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो आमचे मिरिक पाटील क्रीडार्शिकांमध्ये होते परंतु राजाबाई केनी स्वतः त्यांना बोलवलं आणि त्यांचा सन्मान केला खऱ्या अर्थाने एक महत्वपूर्ण गोष्ट आहे पुढील हा चेंडू रशिकचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळतोय अप्रतिम फटका सीमा पार होतोय खणखणीत चौकार तुम्ही एक गोष्ट पाहिली का पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कोण उभा आहेत समोरच्या दिशेला मनमय का तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिकचा लाभ घेण्यासाठी आणि ती संधी सोडायची नाही आपल्याला त्या दृष्टीने ते तिथं जाऊन थांबलेले आहेत बरोबर आहे खरं खऱ्या तर मी तेच सांगतो की उत्सुकता काय आहे मित्रांनो न्यूझीलंडमध्ये जर आपण पाहिला बाहेर युरोपात मध्ये पाहिले तर षटकाराला पारितोषिक असतात स्पर्धा कशी असावी तो काय सांगतो पाण्याची व्यवस्था करा व्हॉलंटियर स्वयंसेवक पाण्याची व्यवस्था करा एकाएका मित्रांनो काही एम्स असतात आणि षटकारासाठी पारितोषिक असतात स्पर्धा कशी असावी मित्रांनो आजची स्पर्धा ज्या स्पर्धेचे हायलाइट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक ज्याला म्हणतात मित्रांनो खूप महत्वाची वैशिष्ट्य आहे त्या स्पर्धेची जर सीमारेषेबाहेर षटकाराची जर आपण झेल घेतलात कॅच घेतलीत तर 1000 रुपये क्रीडार्शिकांमध्ये चांगली उत्सुकता आहे आणि चांगली संधी आहे अनेक षटकार आपण पाहत आहोत या टूर्नामेंटचे जवळजवळ चार षटकामध्ये 40 धावांची गरज आहे पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल चार षटक म्हणजे 24 चेंडू 40 धावा अशा प्रकारचं आव्हान आहे आव्हान मित्रांनो समीकरण तर समोर दिसतोय परंतु अशा प्रकारचा खेळ आहे वारंवार आम्ही त्याच्याविषयी म्हणतो की ग्लोरियस अनसर्टनिटी क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी मित्रांनो क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन तर आहेच परंतु हा खेळ अशा प्रकारचा आहे की या खेळामध्ये बरेच चढ उतार आहेत तर राजाबाई केनी यांच्याविषयी मित्रांनो काय सांगावं मी मगाशी म्हणत होतो की घार इंडे आकाशी लक्ष तिचे पिलांपाशी बहुआयामी नेतृत्व कसे असावे मित्रांनो एक हिंदीमध्ये कहावत आहे
अगर बच्चे कल के भविष्य है, अगर बच्चे कल के भविष्य है तो बुजुर्ग देश की धरोहर है। मित्रांनो, ज्येष्ठांचा सन्मान करा, आपली हिंदू संस्कृती आहे आणि त्याचं तंतोतंत पालन होतोय। आपल्या या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेत जर औचित्य असलं तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या कोणाकडून शिकाव्या तर आमच्या या शिवनेरी सेवाभावी जी संघटना आहे आदरणीय श्री राजाभाई केनी यांच्याकडून शिकाव्या। पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया। दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज महेश, महेश आणि त्याच्यासमोर फलंदाज आहे तो विवेक। महेश गोलंदाजी करेल। विवेकला पहिलं षटक संपलेलं आहे। पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 8, एक गडी बाद 8। क्रियांश पाटील लिहून घ्या। क्रियांश पाटील यांच्या वतीने प्रत्येक गड्याकरिता म्हणजे प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचं पारितोषिक आहे। क्रियांश पाटील, तर पुन्हा एकदा पाहूया या खेळाची मजाच काही। मित्रांनो, और आहे पुन्हा एकदा सांगतो, सरडा क्रिकेट आणि राजकारण कधीही रंग बदलतात। मित्रांनो, सरडा क्रिकेट आणि राजकारण आपण जर पाहिलं तर या गोष्टी मित्रांनो पहा, मी प्रॅक्टिकली आपण अनुभव। पुढील चेंडू, हा चेंडू फुलटा चेंडू, चेंडू हवेत तर आहेच आणि खंड पाहूया। पंचांचा इशारा, चौकार आया, डीजे ते पुन्हा एकदा सांगतो, शिस्त। आता शिस्तीचा विषय निघाला, पंचांनी वॉर्न केले फलंदाजाला, ट्राउझर वर करू नका। मित्रांनो, शिस्त खूप महत्त्वाची आहे। शिस्तीने देश घडतो, शिस्तीने राष्ट्र घडतो। सुरुवात आपल्या गावापासून होतो, स्वतःपासून होतो। डिसिप्लिन इज द मस्ट। मित्रांनो, शिस्तच खूप महत्त्वाची आहे। आपल्या समोर मराठी मनाची अस्मिता, स्वराज्याचे आराध्य दैवत, मराठी माणसाचं आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांना शिस्त लावली गेली त्यांच्या मातोश्री जिजाबाई। पुन्हा एकदा हा चेंडू सुंदर त्या खेळून काढतोय, एक धाव पूर्ण होतोय आणि अनफिट होतोय तो विनोद, परंतु धाव पूर्ण करतोय। धावसंख्येत एक ने वाढ, धावसंख्या होती ती 14, एक गडी बाद 14। कशा प्रकारचा मित्रांनो खेळ आहे पहा। स्प्रे जाऊ द्या, स्प्रे मेडिकल फर्स्ट एड। चांगल्या प्रकारचा खेळ मित्रांनो पाहायला मिळते आदरणीय राजाभाई केनी आणि त्यांची क्रिकेटची लीग एक प्रतिम। मित्रांनो, द्योतक उदाहरण, आलो गेलो पहिली स्पर्धा, घरी गेलो नाही। मित्रांनो, दूरदृष्टी आहे या स्पर्धेमाग। मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या विभागातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे। बऱ्याच खेळाडूंबरोबर माझ्या चर्चा झाल्या, परंतु अशा प्रकारची अद्यवत सुनियोजित प्री प्लॅनिंग ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, अशा प्रकारची स्पर्धा आहे। तर मग का स्पर्धा असावे? आपल्या खारेपाट विभागातील जे खेळाडू आहेत, आपले खेळाडू, आजपर्यंत त्या खेळाडूंची नावं वरपर्यंत जात नाही। परंतु मित्रांनो, अशा स्पर्धा जर ठेवल्या गेल्या, स्पर्धेचं आयोजन केलं गेलं, तर आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, चांगला एक सेटअप मिळेल, चांगल्या प्रकारचा एक अशा प्रकारची दिशा मिळेल की त्याला त्याच्या भविष्याकरता एक चांगलं पोषक असं वातावरण तयार होईल। आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय राजाभाई केनी आणि त्यांचे शिवनेरी संस्थान आणि त्यांचे सर्व मावळे आणि पूर्णपणे त्यांची जी काही संघ भावना कमिटी आहे किंवा व्यवस्थापन कमिटी आहे, यांचं मानावे तेवढे आभार। थोडेच पुन्हा एकदा खेळाला सुरुवात, गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो महेश। पाहूया महेश क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय। कशा प्रकारचा चेंडू असेल महेशचा? महेश आतापर्यंत जो खेळ आपण पाहिला तर 14 धाव संख्या झाल्या महेशचा। हा पुढील चेंडू, हा चेंडू फुलटॉसचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवेत, लॉंग ऑनच्या दिशेने झेल होतोय का पाहूया। 1 2 3 आणि झेल, अप्रतिम झेल, फलंदाज झेल बाद, डीजे।
खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सांगतो की खेळामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही। या खेळाची महती खूप वेगळीच आहे मित्रांनो। शेवटच्या चेंडूवर सहा गडी देखील बाद झालेत, शेवटच्या सहा षटकार देखील वसूल करण्यात आला आहे, शेवटच्या चेंडूवर गडी देखील बाद झालेले आहे। अशा खेळाची महती आहे। पुन्हा एकदा महेशचा पुढील चेंडू, हा चेंडू फ्रंट फुटला जातो, सुंदररित्या तटवतोय, अप्रतिम असा फटका, खणखणीत शेवकार। पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारचा असेल। महेशचा चेंडू, चेंडू फ्रंट फुटला जातोय, सुंदररित्या तटवून काढतोय तो पॉइंटच्या दिशेने। अमित पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। धावसंख्येत एक ने वाढ होतोय, धावसंख्या होते होती 19। दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाची सांगता, धावसंख्या 19, 2 गडी बाद 19 जिंकण्याकरिता 47। याचाच अर्थ असा आहे, इक्वेशन कसं असेल, 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता गरज आहे ती 29 धावांची। सावित्री 11 रिक्वायर्ड्स 29 रन्स इन 18 डिलीवरीज, 18 गेंदों में जीतने के लिए 29 रनों की जरूरत। बहुत ही बढ़िया मुकाबला यहाँ पे घटता हुआ, बल्ले और गेंद के बीच में कड़ा संघर्ष अपने को देखने को मिलता हुआ, बहुत ही बड़ा रोमांचकारी मुकाबला जिसको कहा जाएगा इस टूर्नामेंट की सेकेंड सेमीफाइनल। आणि अजून एक पारितोषिक आलं जात आहे आपल्या इथे, लगातार 3 षटकार मारा म्हणजे षटकाराची हॅट्रिक, किंवा लगातार 3 विकेट घ्या म्हणजे विकेटची हॅट्रिक। अशा हॅट्रिकसाठी चिखली येथील बाळू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं खेळाडूंसाठी। खऱ्या अर्थाने हॅलो मेडेकार येथील ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे। मधुकर पाटील, मेडेकार येथील मधुकर पाटील, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे, व्यासपीठावर या। तर खऱ्या हाताने आता मात्र खेळाची सूत्र कोणाकडे असावी, तर विनोद याच्या खांद्यावर किंवा याच्या हातामध्ये तो खेळाची सूत्र घेणार। आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थाने ही जी त्यांची नौका आहे किंवा नैया पार कशी होणार, तर विनोद याच्या हातामध्ये बॅट्स आहे। बॅट्स आणि चेंडूमधला संघर्ष आपण पाहतोय, रंगतोय राजाभाई प्रीमियर लीग, एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा किंवा क्रिकेट स्पर्धेचा अंतिम टप्पा, अलोट क्रीडारसिकांची गर्दी, अनेक मान्यवरांच्या भेटी आणि गोलंदाज आहे तो रसिक, पुन्हा एकदा आपल्या हातामध्ये चेंडू घेतोय। मित्रांनो रसिक टू विनोद, विनोद मात्र काही सहानपीड आहे, परंतु जायबंदी जरी असला तरी जखमी जरी असला तरी जखमी शेर हवाई फायर ज्याला आपण म्हणू, पुन्हा एकदा युथ 6 क्रीडा रसिकांना सूचना आहे। दिवस होते, वकार युनुस होता, वकार युनुस एक बाउन्सर मारला, सचिन तेंडुलकरच्या तोंडावर लागला, सिद्धू होता, जवळजवळ 50-58 या धावसंख्येवर भारताचे 4-5 गडी बाद होते। अली हिरानी गेले फिजिओथेरपिस्ट, सचिन तेंडुलकर उठला। मित्रांनो सचिन तेंडुलकर त्यावेळी बोलला, हा मैं खेळेगा, रिटायर्ड हर्ट झाला नाही, खेळला। तिथे त्यांनी 50 म्हणजे अर्धशतक पूर्ण केला, कसोटी अनिर्णित ठेवली आणि मित्रांनो तिथेच उगम झाला वंडर बॉय, वंडर बॉय अशा सचिनचा निर्धाव चेंडू।
सामना थांब अंपायर्स स्टॉप द गेम्स गेम थांबवा सामना थांबवा एकाने बोला एकाने बोला एकाने बोला संघ व्यवस्थापक एकाने बोला आणि क्रीडा रसिक समोर येऊ नका ना समोर येऊ नका चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया रवींद्र सर धन्यवाद धन्यवाद सामना सुरू करा अंपायर स्टार्ट द गेम सामना सुरू करा पंच तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो गोड आठवण आहे तिथेच उगम झाला वंडर बॉय सचिन तेंडुलकरचा आता मात्र विनोद मित्रांनो पहा कशा प्रकारचा फटका खेळला मिड विकेटच्या दिशेने अप्रतिम षटकार धावसंख्या झालेली आहे ती 25 माय बापो क्रीडारसिकांना विनंती आहे कृपया सहकार्य करा मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका शौका पुन्हा एकदा हवाई फायर विनोद नावाचं वादळ घोंगावतं मित्रांनो आज या मैदानामध्ये विनोद अप्रतिम कामगिरी करतोय आणि पुन्हा एकदा हवाई फायर करतोय आणि षटकार विनोद आपली कामगिरी चोख पार पाडतोय धावसंख्या झाली ती 35 तिसरं षटक प्रगतीपथावर जिंकण्याकरता 48 याचाच अर्थ 13 धावांची गरज विनोद वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 26 धावा केले त्या विनोदने अप्रतिम फलंदाजी विनोद याची आणि आता मात्र 13 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू मध्ये 13 धावांची गरज पुन्हा एकदा क्रिकेट पहा मित्रांनो सामना सुरू ठेवा पंच स्टार्ट द गेम सुरू करा खऱ्या अर्थाने एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतो रशिक पुन्हा एकदा आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर हा चेंडू पुन्हा चेंडू पाहूया चेंडू हवेत जीवनदान पुन्हा प्रेशर अंडर प्रेशर ज्याला आपण म्हणू क्या छोडा कॅच नाही छोडा तुने मॅच छोडा असं मी नाही म्हणत मित्रांनो वसीम अक्रम बोलला होता ज्यावेळी सचिन तेंडुलकरची विश्वचषकाला कॅच सोडली होती कॅच नाही तो मॅच सोडा एक महत्वपूर्ण झेल होता परंतु तो कन्वर्ट नाही झाला आणि पुन्हा त्या चेंडूवर धावा किती घेतल्या 2 धावा वसूल झाल्या धावसंख्येत 2 ने वाढ धावसंख्या 37 पुन्हा एकदा रसिक आपल्या टॉप ऑफ बॉलिंग कशा गेंद केला चेंडू पुन्हा एकदा आकुल टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा हवाई फायर पुन्हा एकदा षटकार यू स्ट्रोक अप्रतिम षटकार जिंकण्याकरता 5 धावांची गरज 43 धावसंख्या झालेली आहे विनोद ऑन फायर ज्याला आपण म्हणू मित्रांनो विनोद तिथे चांगल्या प्रकारचा खेळ करतो एक विनोद नावाचं वादळ घोंगावतोय आणि खऱ्या अर्थाने वादळ कशा प्रकारचा मित्रांनो तर मी मगाशी म्हटलं जायबंदी तो जखमी असून देखील आपल्या संघाला ज्याची मी मगाशी म्हटलं होतं की नौका जी नैया
पार करतोय, आपल्या लक्ष्याच्या प्रति कूच करतोय, आणि आता मात्र लक्ष्य कशा प्रकारचं आहे तर 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे। पाहूया, पुन्हा एकदा सांगतो क्रिकेट खेळ कशा प्रकारचा आहे। वारंवार खूप मोठे किस्से आहेत मित्रांनो क्रिकेटचे, इतिहासामध्ये आपण गेलो क्रिकेटच्या तर अनेक प्रकारच्या अशा घटना आहेत ज्या आपण पाहिल्या। तर मित्रांनो 96 ची एक मॅच आहे, 136 धावा होत्या, 136 धावा देखील इक्वल झाल्या होत्या वेस्ट इंडिज वर्सेस भारत। बरेच असे अपसेट्स सामने झालेले आहेत। 12 चेंडू मध्ये 5 धावांची गरज, गोलंदाज आलेला आहे तो योगेश। योगेश के हाथ में गेंद, तो बल्लेबाज है, किशोर। किशोर के हाथ में बल्ला, बल्ले और गेंद के बीच में कड़ा संघर्ष यहां पे घटता हुआ। चेंडू बैट ची आतली कड़ा घेतो, एक धाव पूर्ण करतो, धाव संख्या 1 ने वाढ, धाव संख्या होतो 44। मित्रांनो क्रीडा रसिक माय बापो, एक किस्सा सांगतो, खेलो इंडिया जर कोणी पाहिला असेल तिथे देखील एक कबड्डीचे सामने होते, एक क्रीडा रसिक आत्महत्या गेला आणि बलताचा निर्णय आला सहकार्य करा। पुन्हा एकदा योगेश आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर, वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन योगेश गोलंदाजी करेल, समोर आहे तो। चेंडू निर्धाव चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय, अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आदरणीय राजाभाई केनी। मित्रांनो डॅशिंग नेतृत्व कसं असावं, कुणाचं असावं, आदरणीय राजाभाई केनी। पुन्हा एकदा योगेश आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर, कशा प्रकारचा हा खेळ आहे पाहूया। योगेशचा पुढील चेंडू, योगेश डिपेंड करेल का धावा या षटकामध्ये, आतापर्यंत 2 धावा खर्च झाले आहेत, धावसंख्येत 2 ने वाढ होऊन पूर्ण धावसंख्या झाली होती 45, याचा अर्थ 3 धावांची गरज आहे, 3 धावांची गरज आहे ती सावित्री 11 संघाला। पुढील चेंडू, हा चेंडू पाहूया, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आणि चेंडू हवेत, फलंदाज झेलबाद। डीजे विनोद 13 चेंडू मध्ये 35 धावा आतापर्यंत विनोदने, पुढील हा चेंडू विनोदच्या बॅट्स मधून निघाला, खणखणीत विजयी चौकार, नेत्रदीपक चौकार आणि विजयी चौकार, वेल डन विनोद अँड कॉंग्रॅट्स, वेल डन अँड कॉंग्रॅट्स।